नागपुरात एक वेगळाच घोटाळा समोर आलाय. नागपूर महानगरपालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच शिक्षण ग्रंथालय विभागाचा आणखी एक घोटाळा समोर आलाय. बंद असलेल्या ग्रंथालयासाठी सॅनिटायझरवरती थोडे थोडके नव्हे तर 75 लाख रुपये खर्च झाल्याचं उघडकीस आलंय. बंद ग्रंथालयांसाठी 75 लाखांचं सॅनिटायझर. सॅनिटायझरनं कुणाची हात सफाई? नागपूर महापालिकेत सॅनिटायझर घोटाळा. नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात अनेक धक्कादायक माहिती पुढे येते. घोटाळ्यांच्या या मालिकेत आता नवी कडी जोडली गेली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ग्रंथालय बंद असताना या विभागानं तब्बल 75 लाखांचं सॅनिटायझर वापरल्याचं देयक दाखवलं. ग्रंथालय बंद होते तर मग हे सॅनिटायझर कुणी वापरलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. जून 2020 ते डिसेंबर 2020 हा जो कोरोनाचा काळ आहे त्या काळामधले हे बिल आम्हाला जे दिसतात आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्या काळामध्ये सर्व ग्रंथालय बंद होते परंतु त्याच्याकरता सॅनिटायझर परचेसिंग ही 74 लाखाची दाखवण्यात आलेली आहे आणि ते युटिलायझेशन झालं असं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला सर्व ग्रंथालय बंद होते त्यावेळेला हे विकत घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. सॅनिटायझर खरेदीची बोगस बिलं सादर करण्यात आली आहेत. हा घोटाळा केवळ सॅनिटायझर पुरता मर्यादित नाही. स्टेशनरी विभागात अशाच प्रकारे बरीच बेकायदेशीर बिल वसुली झाल्याची जोरदार चर्चा आहे. आता कोरोना संकटात कुणाकुणाची चांदी झाली हे लवकरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, Zee24 नागपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे